शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून चाळीस आमदार गुवाहाटी सुरत मार्गे गेले होते त्याच्यामध्ये अमरावतीचे आमदार बच्चू कडू हे सुद्धा होते आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी बच्चू कडू स्वतः आहे मला सांगा की तुमचे खूप चांगले संबंध होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसोबत परंतु चाळीस आमदार गेले नेमकं काय झालं होतं असं की तुम्हाला तुम्ही पण त्याच्यात सहवाद झाले पहिलं तर प्रहार हा स्वातंत्र्य पक्ष आहे शिवसेनेला आपण शिंदे साहेबाच्या माध्यमातूनच सरकारला पाठिंबा दिला होता उद्योजीबद्दल आजही आम्हाला दुःख आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आमची मैत्री जे शिंदे शिंदेसाहेबासोबत होती त्या माध्यमातूनच आपण पहिल्या सरकारला पाठिंबा दिला आणि तिथून आपण राज्यमंत्रीपद घेतलं आज त्यांनी काही निर्णय याच्यामध्ये बदल झाला बऱ्याच आमदारांच्या तक्रारी होत्या जे काही आपण पाहतो आहे का अडीच वर्षाच्या कार्य याच्या सगळ्या कार्यकाळामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होत्या त्या पद्धतीत झाल्या नाही असं शिवसेनेच्या आमदारांचा सातत्यानं आरोप होत होता आणि एकट्या एकनाथजी शिंदेनं केलेलं ही बंड नाही आहे हा उठाव नाही आहे तर हा सगळ्या आमदारांना एक मोठ्या प्रकारचं समोरचा चित्र दिसत होतं का येणारा काळ आपला राहणार नाही आपणच इथं पळण्याची शक्यता आहे आपण आमदारच राहू शकणार नाही आज जरी पने मदे ते बंडोखरी मोठ्या प्रमाणात दिसतं पण येणाऱ्या अडीच वर्षामध्ये निवडूनच आमदार आले नसते तर हा मोठा प्रश्नचिन्ह शिवसेनेसमोर उभा राहिला असतं आणि मग त्याचं सगळं लक्षात घेऊन शिंदेसाहेबांनी हे पाऊल उचललं आणि मैत्री म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो आहे प्रहारची इथं बंडोखरीचा काही संबंध येत नाही प्रहार स्वातंत्र्य पक्ष आहे स्वातंत्र्य विचारधारा आहे आणि त्यानुसार मतदारसंघाच्या सोयीनं राज्यातल्या काही प्रश्नाच्या विचार विचारात घेऊन त्या विचारार्थ आपण गेले होतो लक्षात घ्या का बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचा विरोध केला पण काँग्रेसच्या मंत्रिमंडळात जावं लागलं काही वैचारिक का गोष्टी सोडून काही आपल्याला समाजासाठी काही राष्ट्रहितासाठी करावं लागतं तेव्हा काही पा पावलं हे विचाराच्या बाजूनं दूर जाऊन आपल्याला उचलावं लागतं बंड छत्रपती शिवरायानं आदिलशाहच्या विरोधात केलं बंड ज्ञानेश्वरांनी केलं संस्कृतीची जे असणारी गीता मराठीत निर्माण करून पुन्हा एक उठाव केला आणि मंगल स्वातंत्र्याच्या म्हणजे इंग्रजांच्या सैनिक असतानासुद्धा बंड केलं आणि एक राष्ट्रासाठी एक पाऊल उचललं मला माहीत आहे हे राष्ट्राच्या हिताचं असं बंड आहे असं आम्ही म्हणता येणार नाही पण राज्याच्या आणि त्या मतदारसंघाच्या सोयीनं ज्या ज्या मतदारसंघातल्या प्रत्येक आमदाराला काय वाटतं की माझं काम झालं पाहिजे आणि मग कामच होत नसेल तर मग ती बंडाची प्रवृत्ती निर्माण होते त्याच्यानं बंड करणारे चाळीस आमदार पन्नास आमदार दिसतं पण त्याच्या मागचे कारणं काय ते शोधणं फार महत्त्वाचं आहे एक जे आमदार आता परतले ते सगळे आरोप करताय की खासदार संजय राऊत मुळेच आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली उद्धव ठाकरे तर आपल्याला एक वैयक्तिक म्हणून काय वाटते एकंदरीत उद्धव साहेबांचा सात्विकपणा याच्यातला फार भावला आहे अति जास्त सात्विक असल्यामुळं आणि मातोश्रीच्या माध्यमातून जे शिवसैनिकांना प्रेमळ आणि निर्मळ भावनांनी ते भेटायचे ते वर्षामध्ये गेल्यानंतर अंतर्गतलं जे काही राजकारण आहे महावि आघाडीतलं ते त्यांना खरं तर मोठा अडचणीचा विषय झाला आणि प्रत्येकावर विश्वास ठेवला आणि तिथं ते, ते, ते अडचण निर्माण झाली आता अनेक गोष्टी त्याच्यात आळव्या अशा असू शकतं त्यातलं संजय राऊत एक विषय असू शकतं अधिक काही विषय असू शकतं एका एंगलनं पाहिलं तर नाही चालत ते सगळ्या गोष्टी अशा एकत्रित होऊन आल्या आणि तिथून तो उठाव झाला पण आपल्याला काय वाटते खरंच कारण आपण माध्यमांवर जर पाहिलं तर संजय राऊतच एकमेव सगळं बोलत होते त्यामुळेच आमदारांना खूप नाराजी निर्माण झाली आणि आम्हाला तिथं भेटता येत नव्हतं जे आरोप केले अनेक आमदारांनी की आजूबाजूला जे हो आहे त्यांच्यामुळेच आज ही निर्माण झाली का होतं आहे जेव्हा घरात एखादा वाद होतं तेव्हा तो वाद मिटल कसा ही भूमिका असते खरं तर ती भूमिका जर संजय राऊतजीनं व्यवस्थित निभवली असती तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं पण त्यांनी जे भूमिका घेतली त्यांचं जे काय जसं डुकरं म्हटलं गेलं कुठं बडी द्यावं लागेल मुर्दे पाळू पी एम करीन वापस येईल हे जे काही ह्या गोष्टी मला वाटतं वाद जेव्हा होतं तेव्हा त्याला शांत करणं फार महत्त्वाचं असतं आणि वैचारिकरित्या असेल चांगल्या भावनेतून असेल ते कदाचित झालं असतं तर एक चित्र उभं राहिलं असतं वेगळं विचार चित्र राहिलं असतं आणि आज जे संकट आलं असतं ते नाही आलं असतं आता जर काही झालं समजवता किंवा काही झालं उद्धव ठाकरेंकडून काही आलं तर काय राहील पुढे कसं आहे हा शिवसेना आणि शिवसेनेचा प्रश्न आहे आमची प्रहार संघटना याबाबतीत वाच्यता करता येणार नाही प्रहार संघटना आज जरी दोन आमदार असले तरी हा जो विषय आहे हा एका स पक्षापुरता मर्यादित विषय आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात आता कसं होणार किंवा हे मिटणार का नाही मिटणार हा मोठा च चिंतनाचा विषय आहे ते लगेच काही होईल असं नाही होईल काही ना काही मार्ग निघेल आणि याच्यामध्ये समोपचारानं आणि अतिशय हुशारीनं छत्रपतीच्या एकंदरीत कारकीर्द पाहिली तर कोणत्या वेळेस मागे याचं आणि कुठं समोर जायचं एवढं जर ब्या आपण व्यवस्थित पावलं टाकले तर हा विषय सहज मिटवू शकतो अमरावती जिल्ह्यामध्ये पण अनेक चर्चा होत्या तुमच्या विरोधात काही पोस्टर्स पण लावले की गद्दार म्हणून तर काय म्हणजे एवढी का नाराजी होती लोकांना इकडे का होतं राजकीय द्वेष प्रत्येकाचा असतं तर राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकरसारख्याच माणसाला जर विध पाळ पाळलं गेलं लोकसभेमध्ये किंवा इतर चांगले माणसं आपण जेव्हा पाळतो राजकारणामध्ये मूल्य फार महत्त्वाचं पहिले होतं तेवढं आता राहिलं ते नाही त्याच्यानं का विरोध करायचा मग बच्चू कुडूचा विरोध आहे बाबा तो पार्टीच्या विरोधात आहे तर ते केलं असणार त्याच्यानं काही पोस्टर लावल्यानं आमच्यासारख्या याच्यावर मनावर काही परिणाम होत नाही आम्हाला माहीत आहे या सगळ्या गद्दाराचा जबाब आम्ही गोटे मारून देणार नाही तर एक चांगलं काम उभं करून त्याला देऊ अखेरी सामान्य माणसाचा आधार व्हावं सामान्य माणसाला न्याय भेटावा त्यांनी लोकांनी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरही सेन मारलं काम थोडं थांबलं अखेरी काम चालू ठेवावं हो लागन ह्या सगळ्या आपत्त्या येणारच आहे गद्दार म्हणणार आहे शिव्या घालणार आहे अधिक अधिक काही गोष्टी उखरून काढणार त्याच्या माध्यमातून बदलामी करण्याचा प्रयत्न करणार पण माझं असं मत आहे का आमचं लक्ष काय आहे माझ्या बदलामीला तोंड द्यायचं का मी जो बेसहारा आहे त्याला मदत करायची आमचं लक्ष आहे ते बेसारा जे असेल निराधार जे लोकं असेल त्याला आधार देण्याचं काम आपलं आहे त्याच्यानं या पोस्टरमुळं आम्ही खचून जाऊ किंवा आमची बदलामी होईल एवढे आम्ही लहान राहिलो नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतली आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे तर कोणतं खातं मिळेल बच्चूकडून याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली खास करून तुमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना नाही खरं बरोबर आहे प्रत्येकाला वाटतं कार्यकर्त्याला वाटतं का आपण मंत्रिमंडळात असलं पाहिजे आपला गडी मंत्रिमंडळ असलं पाहिजे चांगलं खातं भेटलं पाहिजे मग चांगलं खातं म्हणजे काय तर बजेट चांगलं असलं पाहिजे असं एकंदरीत त्याच्यामागच्या संकल्पना आहे पण आम्ही पहिलेच सांगितलं देवेंद्रजीला पण सांगितलं एकनाथजीला पण सांगितलं तर सामाजिक न्याय आणि ते सामाजिक न्याय का तर सगळ्यात महत्त्वाचा अपंगाचा त्याच्यात अंतर्भाव आहे आणि म्हणून आम्ही जे दहा वर्षापासून कामं केले अंगावर गुन्हे दाखल झाले आज तिथे काही काम करण्याचे मनापासून इच्छा आहे त्या बा खात्याचं बजेट किती आहे मला माहीत नाही पण मला हे माहिती आहे का सेवा त्या खात्यामध्ये सगळ्यात जास्त आहे अधिक जास्त आम्हाला करता येईल आणि म्हणून ते आम्ही लोकांची का माझी पण आणि अपंग बांधवाची एक इच्छा होती का ज्या कार्यकर्त्यानं ज्या आमदारानं याच्यासाठी सगळे आतापर्यंत खटापोट केली त्यांच्या जर सामाजिक नाही गेला तर अपंगाचं कुठंतरी भलं होईल मी तर हे म्हटलं का एक कॅबिनेट याच्यासाठी का स्वातंत्र्य निर्णय घ्यायचे अधिकार असतं राज्यमंत्री म्हटलं का पुन्हा कॅबिनेट काय करेल ह्या मोठ्या अडचणी तिथं असतात आणि म्हणून ते एक इच्छा आपली होती त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे का काम महत्त्वाचं आहे लक्षात घ्या मी मंत्री झालो कामच नाही झालं तर त्याला काही अर्थ उरत नाही म्हणून काम हा फार महत्त्वाचा आहे सरकार स्थिर आहे स्थिर झाले पाहिजे आणि मग ते स्थिर झालं आहे तर खरं तर राज्याची एक चांगली उभारणी होईल मी हे म्हटलं होतं की दिव्यांग कल्याण खातं काळा अपंग कल्याण मंत्रालय असं जर काढलं तर पुन्हा त्या वंचित जे लोक आहे जे समाजापासून खूप दूर आहे ज्याच्यासाठी सक्का भाऊ उभा राहत नाही तिथं आम्ही उभं राहिलो आणि आमच्या माध्यमातून त्याला आधार भेटला याच्यासारखं पुण्याचं काम नाही आहे केव्हा होईल मंत्रिमंडळाचा विस्तार आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल का होईल आपण तुम्हाला माहीत आहे आम्ही फार त्याच्यात डोकं घालत नाही आम्ही ते, ते आपल्याला सवय पण नाही आहे त्याच्यानं जिथं घालायला पाहिजे आपण तिथं व्यवस्थित डोकं घालून तिथं बाहेर निघतो काही सांगता येत नाही एक तर दहा तारखेचं मला वाटतं एकादशी आहे आषाढी एकादशी ते झाल्यावर होईल किंवा त्याच्या अगोदर होईल शेवटचा प्रश्न तुम्ही मागे अनेकदा एबीपी माझ्याकडे मुलाखत दिली की राज्यमंत्री म्हणजे बिनकामाचा मंत्री आहे जर मंत्री पाहिजे तर कॅबिनेट पाहिजे जेणेकरून काही महत्वाचे निर्णय घेता येतील ते, ते आता पूर्ण होते असं वाटत आता आपण काही जोर धरलं नाही आपण मागणी करून मला ते पाहिजेच भाव हा आपला स्वभाव नाही आहे आपण मागून घेण्यापेक्षा आपली कुवत ते असं त्या पद्धतीनं आपण समोर जायचं मागणी माझ्या डोक्यातच नाही आहे आणि तुम्हाला माहीत आहे का मी गेल्या वीस वर्षापासून पक्षाच्या कोसो दूर आहे आपला स्वातंत्र्य पक्ष काढला आणि तिथं आम्ही आमचं नेतृत्व उभं केलं त्याच्यानं आपण असं जबरदस्ती आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे का अमरावतीचे पालकमंत्री पण झाले पाहिजे असतं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते पण आखरी आपण ते धरून त्यांना मनधारणी करायची त्याच्यासाठी सर्व काही करायचं याच्यातला बच्चू कडू नाही आहे दिया तो ठीक आहे नाही दिया बी ठीक आहे अच्छा ठीक आहे हे त्याचा विषय नाही हे होते आमदार बच्चू कडू ज्यांनी सांगितले की दहा तारीख आषाढी एकादशीच्या नंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि जे खातं दिलं त्यात मी काम करून दाखवेल अशी ग्वाही त्यांनी एबीपी माझाकडे दिलेली आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट